मनशांतीच्या स्थैर्याचा वस्तुपाठ, व्यक्तिमत्व विकासाचा आलेख, स्वयंपूर्णतेचे दिव्य दान आणि सुखशांती, समाधान आणि प्रसन्नता यांसह आत्मनंदाशी महायात्रा असलेल्या श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील सर्टिफिकेट कोर्सला आता प्रारंभ झालाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होतोय. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषतः विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे. अथर्व शीर्षावरील कोर्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचं कार्य केलं जात आहे. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि वणीचं विद्यापीठ असे यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री गणपती अथर्व शीर्ष या विषयावर सर्टिफिकेट कोर्स लॉन्चिंग हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या शुभ हस्ते कारभारी काळे सर यांच्या हस्ते आत्ता नुकतंच झालेलं आहे. याचं विशेषतः असे आहे की गणपती अथर्वशीर्ष अनेक लोकांना पाठ आहे परंतु त्याचा अर्थ माहीत नाही आहे आणि त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अर्थाचं विवेचन हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर केलेलं आहे आणि या संदर्भातली PDF ही सर्व गणेश भक्त विद्यार्थी असतील यांना पाठवण्यात येणार आहे. ह्यात 21 अथर्व शीर्षाच्या एपिसोड आहेत. प्रत्येक व्हिडिओवर ज्याचं विवेचन हे गाणपत्य प्राध्यापक स्वानंद पुंडशास्त्री यांनी केलेलं आहे. त्याच्याबरोबर एक क्वेश्चनरी येणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर पुढचा तुम्हाला भाग हा पाहायला मिळेल आणि मग पुढच्या भागाची प्रश्न त्याच्यासमोर येतील, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. असं 21 प्रश्नांची मालिकांची उत्तरं झाल्यानंतर सबमिटचं बटन आहे. ते सबमिटचं बटन आपण सबमिट केल्यानंतर दाबल्यानंतर आपल्या जो मेल आपण रजिस्टर केला असेल त्या मेलवर पुणे विद्यापीठाच्या आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आपल्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि खास करून विद्यार्थ्यांना त्याचं एक श्रेयांक मिळणार आहे, म्हणजे एक क्रेडिट नोट मिळणार आहे, जे आत्ता नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे. आणि गणपती बाप्पा हे याचं स्वरूप काय आहे, अथर्व शीर्षचा लाभ काय आहे शास्त्रीयदृष्ट्या याचं विवेचन ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार प्रचार करण्याकरता हा ही एक खूप चांगली संधी कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तीला ही उपलब्ध झालेली आहे. आणि जगभरातला कुठलाही व्यक्ती हा ऑनलाईन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वेबसाईटवर आणि पुणे विद्यापीठ वेबसाईटवर ह्या उपक्रमाद्वारे हा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि आपल्याला नुसतं अथर्व शीर्ष येतं आहे परंतु जर मला त्याचं सर्टिफिकेट मिळत असेल तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही. आणि ही संधी ही आज ट्रस्टच्या वतीने आणि पुणे विद्यापीठाच्या वतीने ही उपलब्ध करून दिलेली आहे. की दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सर्व समस्त कार्यकारिणीने शिक्षण क्षेत्रामध्ये असा हा उपक्रम हाती घेतला त्या सर्वप्रथम मी सर्व विश्वस्तांचं बाप्पाच्या चरणी लीन होऊन आनंद व्यक्त करतो की त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. खरं म्हणलं तर शिक्षणाला मर्यादा नसते, शिक्षण हे निरंतर असतं. जन्मापासून तर मरेपर्यंत शिक्षण माणूस घेतच राहतो, परंतु हे शिक्षण घेत असताना अध्यात्माची जोड लागणे, ज्ञानाची जोड लागणे आणि भारतीय परंपरेनुसार ज्ञान योग विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणे, तर हा एक स्तुत्य उपक्रम मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला. त्याबद्दल विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मुद्दा असा आहे की मी माझ्या संस्कृतीप्रमाणे, माझ्या धर्माप्रमाणे पूजा ज्या करतो, निसर्गाची पूजा करतो, देवाची पूजा करतो, वेगवेगळ्या धर्माच्या दृष्टीने प्रत्येक पूजेमध्ये हा एकच गांभीर्यात असा असतो की ती पूजा अंतर्मनाने आपण जर केली असेल तर आपण समर्पित होतो, एक व्हर्च्युअल लिंक तयार होते ज्याला आपण देव अल्लाह ईश्वर असं म्हणतो. आणि या अशा मंत्रजीवानी फोर्सफुली या तरुण पिढीमध्ये, पर्टिक्युलरली 21व्या शतकामध्ये या उपक्रमाची फार गरज आहे. आणि ट्रस्टतर्फे आपण उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी अध्यक्ष, ट्रस्टचे सर्व सन्मान्य सदस्य आणि आमचे कलीग प्रोफेसर काळकर हे डीन आमचे आहे, त्यांनी हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर घेतला. मला वाटतं असा उपक्रम सर्व विद्यापीठांनी त्यांच्या त्यांच्या परीने राबवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक पॉझिटिव्ह डायरेक्शन मिळेल. आपण आग्रह करीत नाही त्यांनी हाच मंत्र म्हणावा की तो मंत्र म्हणावा, परंतु अध्यात्माची जोड विज्ञानाबरोबर शास्त्र जर घातली तर त्यांचा मानसिक विकास होईल, त्यांचं मन सदृढ होईल
आणि त्यांच्या हातून जगाची देशाची आणि कुटुंबाची सेवा घडेल असं मला वाटतं. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी 10 वर्षापूर्वी शिक्षणात प्रवेश केला आणि शिक्षणात प्रवेश करून आज एक नवं पाऊल टाकलेलं आहे की गणपती अथर्व शीर्ष हा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा किंवा संपूर्ण भारत देशाचं संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आज ही संस्कृती जागतिक पातळीवर न्यायचा प्रयत्न आज श्रेयांक या पद्धतीने प्रवेश करून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी हे पुढचं पाऊल टाकलं आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे या कोर्सचं? अनेक कोर्स आहेत. या कोर्सचं वैशिष्ट्य याच्यामध्ये KG-तला म्हणजे बालवाडीतला विद्यार्थी, प्राथमिक शाळेतला विद्यार्थी, माध्यमिक शाळेतला विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सगळ्या महिला वर्ग या कोणालाही हे प्रमाणपत्र हा श्रेयांक मिळणार आहे. हे याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. नाही तर कसं होतं आता आज की शिक्षण म्हटल्यानंतर ते फक्त काही लोकांचीच मक्तेदारी आहे. आता आपल्याकडं गणपतीच्या उत्सवामध्ये 10 दिवसामध्ये हजारो लाखो महिला गणपती अथर्व शीर्ष म्हणतात. या पद्धतीनं त्या प्रत्येक महिलेला न्याय मिळेल हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि कसं आहे हे असे छोटे छोटे श्रेयांकाचे कोर्सेसना मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जसं हा गणपती अथर्व शीर्षाचा झाला, तसं जर एखाद्याला वाटलं की स्वच्छता अभियानाचा एक स्वतंत्र कोर्स तयार करावा आणि त्याचं श्रेयांक द्यावं, तर ही सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने आज केलेली आहे.